भारतातलं जे वातावरण आहे जे राजकीय नेत्यामुळे कलुषित झालं आहे। ते लोक जातीवाद करतात, तर आपण सगळे महाराष्ट्र नाही, आपण सगळे एकत्र आहे सगळे। तर मी काय म्हणतो की हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, सगळ्यांनी कुठलं बी सण असू दे की एकत्र साजरे करावं। राज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तणाव निर्माण करणारी अनेक वक्तव्य आपण पाहिलीत, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये हे एक वेगळं चित्र आहे। या ठिकाणी मस्जिद आहे आणि मस्जिदीच्या समोरच ईद मिलन समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे। हिंदू बांधवांसाठी शुरखुर्म्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद जो आहे तो हिंदू बांधवांनी दिला आहे। खरं तर मुस्लिम बांधवांचा आज ईद हा सण आहे आणि तो मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत। या ठिकाणी काही आपले मुस्लिम बांधव आहेत, नेमकं त्यांना याबद्दल काय वाटतं त्याबद्दल आपण जाणून घेऊयात। डॉक्टर साहेब काय सांगाल, खरं तर राज्यातलं वातावरण जे आहे अत्यंत वेगळं आहे आणि इथं दिसणारं चित्र जे आहे ते सुखद आहे, काय सांगाल? हे चित्र बघता खूप आशादायक वाटतं की आपल्या भारतातलं जे वातावरण आहे जे राजकीय नेत्यामुळे कलुषित झालं आहे ते खरं तर ग्राउंड लेवलला तसं नाही आहे। इथली लोकं सगळी आपली एकत्र राहतात, एकत्र नांदतात आणि जो आम्ही हा प्रोग्राम केला आहे त्याला एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, त्यावरनं आम्हाला असं वाटतं आहे की लोकांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम जे आहे ते तसंच आहे, त्याच्यात कुठंच काही कमी नाही आहे। फक्त काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी जो हा उद्योग चालू केला आहे ते त्यामुळं ही जी आपली परंपरा आहे हिंदू मुस्लिम भाई भाईची ती खराब होते आहे, ती होऊ नये। शिरकुर्म्याचं आयोजन केलं आहे, कसा प्रतिसाद मिळतो आहे? खूपच उत्तम। बरेच बांधव आतापर्यंत शुरखुर्मा घेऊन गेलेत आणि बरेच बांधव येत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि खूप प्रेमळ वातावरण इथं दिसतं आहे आम्हाला। काय सांगशील मित्र, खरं तर राजकीय नेते जे आहेत ते वेगवेगळे वक्तव्य करत आहेत की आम्हाला मशिदीवरील भंगे नको, ते लोक जातीवाद करतात, तर आपण सगळे महाराष्ट्र नाही, आपण सगळे एकत्र आहेत सगळे। तर मी काय म्हणतो की हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, सगळ्यांनी कुठलं बी सण असू दे की एकत्र साजरे करावं आणि एकत्र राहावं, जातीवाद नको, भांडणं नको, त्यांना नको, सगळ्यांनी व्यवस्थित एकमेकांना समजून घ्यावं। नेत्यांची वक्तव्याचं काय, नेते जे वक्तव्य करतात त्याचं काय? ते नेते ना कसं त्यांची ते पुढारपणा करतात, त्यांच्या फायद्याशी करतात, पण आपलं त्यांच्यात आपलं मरण होतं ना, आपलं मरण त्याच्यात आहे। ते लोक काय आता इलेक्शन जवळ आलं 500 रुपये देणार जा म्हणणार, 5 वर्ष आपल्याला त्रास देणार, आपलं कुठलंच काम होत नाही। आता मी जाती दाखल्यासाठी एवढं हिंडतोय, कोणी मला सही देत नाही। अनेक जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकीय नेते काम करत आहेत, कसं बघता याकडे? ग्राउंड लेवल आहे, काही नाही आहे। ग्राउंड लेवलला आम्ही सगळे एकत्र उठतो, बसतो, जेवतो। आता शिरखुर्म्याचा प्रोग्राम आहे, जेवढ्या लोकांना इन्व्हाइट केलं आहे बरेचसे लोक आले आहेत, बरेचसे लोक घेतात। राजकारण हे पार्ट आपण वेगळा ठेवला सगळ्या आपल्या ग्राउंडलेच्या लोकांनी तर खूप चांगलं होईल। एकीकडं राज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असं चित्र दिसत असलं तरी खरी परिस्थिती आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता। हिंदू आणि मुस्लिम हे बांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत, हीच खरी राजकीय नेत्यांना चपराक मानावी लागेल। कृष्णा पांचाळ, 3KM, पिंपरी चिंचवड।